हेलो स्टूडेंट्स, आज मी तुम्हाला एक जनरल सायन्स अप्लाई लेसन एक चालू करायचं आहे, पण त्यासाठी जनरल सायन्स हा तुम्ही सगळे सेमीचे विद्यार्थी आणि इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी की नाही, तर जनरल सायन्स चालू करताना तुम्हाला ते वर्ड्स जे आहेत ना ते सेमीचे विद्यार्थी असल्यामुळे वर्डची तुम्हाला मराठीत अर्थ माहीत पाहिजे. आणि ते मी तुम्हाला काय करतो आहे, तर प्रत्येका शब्दाचा उच्चार काय आणि मराठी अर्थ काय हे पहिला देतो आहे. हे पाठ करून ठेवा, मग उद्या तुम्हाला मी तो लेसन स्टार्ट करणार आहे. पहिल्या लेसनचं नाव आहे लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग वर्ड, लिव्हिंग वर्ड म्हणजे सजीव जग, सजीवांचे जग, आणि मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. आता बघा ना, इथं मायक्रोब्स शब्द दिला आहे. उच्चार कसा आहे बघा, मायक्रोब्ज सूक्ष्मजीव. उच्चार काय मी लिहून दिलेले नाहीत, पण तुम्हाला उच्चार यायला पाहिजेत. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. लिव्हिंग म्हणजे सजीव. जिओग्राफिक म्हणजे भौगोलिक. सेन्सस म्हणजे गणना. गणना म्हणजे आपण किती प्राणी आहेत, किती वनस्पती आहेत, त्याला आपण गणना म्हणतो. कॉम्प्लेक्सिटी म्हणजे गुंतागुंत. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. आपण जे अन्न खातो ना, त्यामुळे आपल्या शरीराची जी होत शरीराची जी काही वाढ होते त्याला आपण पोषण म्हणतो. ॲटोट्रॉफिक स्वयंपोषी, म्हणजे ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात, ॲटोट्रॉफिक म्हणतात. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण. म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण, म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. फंगी म्हणजे कवक. आपल्या भाकरीवर किंवा ब्रेडवर जी काही वाढ किंवा नाचलेल्या फळांच्यावर वाढलेली जी बुरशी असते ना त्याला फंगी म्हणतात, म्हणजेच कवक. सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी. तर फंगी मृतोपजीवी आहेत, म्हणजे मृतोपजीवी मेलेल्या प्राण्यांच्यावर किंवा सडलेल्या कुजलेल्या पदार्थावर जगणारे असतात ना, त्यांना आपण सॅप्रोफायटिक. आपण स्टडी करताना आणि पाहणारच आहोत, पण तरीसुद्धा आता माहिती असू द्या. हेट्रोट्रॉफिक म्हणजे परजीवी, म्हणजे दुसऱ्याच्या शरीरात राहून दुसऱ्याच्या शरीरातलं अन्न पदार्थ घेणे हेट्रोट्रॉफिक किंवा परजीवी, म्हणजे आपण दुसऱ्यानं तयार केलेलं जे अन्न आहे ते आपण कराय खायचं. इंजेक्टिव्ह म्हणजे आंतरजीवी, म्हणजे शरीरात राहायचं. जंतासारखे असतात ना, जंत शरीरामध्ये आपल्या राहतात त्याला इंजेक्टिव्ह म्हणतात. डिकम्पोजर्स म्हणजे विघटक, म्हणजे जे काय आपले आपण जे प्राणी पुरतो किंवा वनस्पती जमिनीच्या खाली गाडल्या जातात त्याचं खतामध्ये रूपांतर करणे किंवा त्याचं विघटन त्याला म्हणतात. डिकम्पोजर म्हणजे काय, विघटन म्हणजे त्याचं रूपांतर जमिनीमध्ये पूर्णपणे मातीत मिक्स होणाऱ्या पदार्थात करणे त्याला आपण डिकम्पोजर म्हणतो. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशीय. एका पेशीच्या अमीबा, युग्लिना, पॅरामेशियम. मल्टीसेल्युलर म्हणजे आपण लहानापासून, म्हणजे झाडापासून ते वनस्पती, प्राणी, मोठे प्राणी हे सगळे. सेलवॉल पेशी भित्तिका, पेशीच्या बाहेर असणारी भित्तिका. हे प्राणी पेशीमध्ये पेशी भित्तिका नसते आणि प्लांटमध्ये असते. न्यूक्लियस केंद्रक, म्हणजे प्रत्येक पेशीच्या मध्यभागी एक केंद्रक असतं त्याला आपण ते सर्व त्या पेशीचं वर्क हँडल करत असतं. जसं आपल्या बॉडीचं वर्क ब्रेन हँडल करतो तसं. इरेग्युलर अनियमित आणि मेम्ब्रेन म्हणजे आवरण. ओके, आता आपण पुढे जाऊया. सुडोपोडिया, आता जो अमीबा नावाचा जो आपण प्राणी बघणार आहोत आता लेसनमध्ये, त्याला सुडोपोडिया म्हणजे छदमपाद म्हणतात, म्हणजे जे चालण्यासाठी त्याचा तो वापर करतात. मराठीमध्ये त्याला छदमपाद म्हणतात. सिलिया रोमक. फ्लॅझिला म्हणजे शुंडक. हां, तर फ्लॅझिला. नंतर चिटिन, उच्चार कसा बघा, चिटिन म्हणजे कायटिन. कायटिन नावाचा एक पदार्थ असतोय, त्याचे ते शरीरावर आवरण असते. सिटोप्लाझम, त्याला आपण पेशीद्रव्य म्हणतो. पेशीमध्ये असणारे जे काही पातळ द्रव्य असतो ना त्याला सिटोप्लाझम म्हणतात. पॅरासिटिक म्हणजे परजीवी. आता हे कसे काय करतात, आपण ते परजीवी, हा जो परजीवी वेगळा, हां हा परजीवी म्हणजे काय आणि हा परजीवी म्हणजे काय, हा काय करतो आपण, हे आपण आपण मोडतो. ह्या हेट्रोट्रॉपिकमध्ये आपण मोडतो, आपण प्राणी दुसऱ्यानं तयार केलेलं अन्न, वनस्पतीने तयार केलेले अन्न खाणारी म्हणजे हे हेट्रोट्रॉपिक.
आणि हे पॅरासायटिक म्हणजे काय, जंत जे असतात ना, जंत आपल्या बॉडीमध्ये जे असतात ते काहीही काम करत नाहीत, फक्त ते आपण तयार केलेलं किंवा खाल्लेलं अन्न, पचवलेलं अन्न खातायला त्याला पॅरासायटिक, हा दोन्हीतला फरक आहे. सेल म्हणजे पेशी, आणि पेशी हा दॅट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अवर बॉडी. हे आपल्या शरीराचं एक सर्वात लहान लहानात लहान युनिट म्हणजे पेशी आहे, ते आपण स्टडी करताना पाहूच. ऑर्गॅनल्स म्हणजे अंगके. बायनरी फ्युजन म्हणजे द्विभाजन पद्धत, म्हणजे आता ऑर्गॅनल्स अंगके म्हणजे काय, तर पेशीच्या आतमध्ये असणारे सगळे छोटे छोटे छोटे, मग ते सिटोप्लाझम असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, किंवा ग्रॅन्युअल असेल, काही म्हणजे काही आपल्या आपल्या किंवा वनस्पतीच्या पेशीमध्ये असते त्याला आपण अंगके असं म्हणणार आहे. बायनरी फ्युजन द्विभाजन पद्धत, दोन दोन, एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ. फिगोरसली म्हणजे जोमाने किंवा वेगाने. प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव, आदिजीवामध्ये अमीबा, पॅरामिशियम हे मोडतात. लोकोमोशन मीन्स हालचाल. रिप्रोड्यूस म्हणजे पुनरुत्पादन, रिप्रोड्यूस उत्पादन, पुनरुत्पादन. प्रोकॅरियोटिक, आता सेलचे दोन प्रकार पडतात, प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्या सेलमध्ये केंद्रक आवरण नसते त्याला प्रोकॅरियोटिक म्हणायचं, आणि युकॅरियोटिक, उच्चार बघा, प्रोकॅरियोटिक केंद्रक आवरण नसते, युकॅरियोटिक केंद्रक आवरण असते. सेक्सुअली म्हणजे लैंगिक, लैंगिक म्हणजे याच्यामध्ये नरमादीची गरज असते प्रिप्रोडक्शनसाठी. असेक्सुअली म्हणजे याच्या अलैंगिक, याच्यामध्ये नराची गरज नसते, म्हणजे नरमादी हा भिन्न भेद नसतो त्याच्यामध्ये. डिव्हिजन म्हणजे विभाजन. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवके, आणि प्रोटीन म्हणजे प्रथिने. हे सर्व शब्द तुम्ही पाठ करायचे, आणि मग स्पेलिंगसहित म्हणले पा, सर्व शब्दांचे अर्थ पाठ करा, स्पेलिंगसहित पाठ करायचं, तरच लेसन वाचायला सुरुवात करायची किंवा लेसन स्टडी करायला सुरुवात करायची, अन्यथा लेसनला सुरुवात करायची नाही. लक्षात घ्या, समजते का पा, जोपर्यंत तुम्ही हे शब्द पाठ करत नाही आहे तोपर्यंत लेसनला सुरुवात करायची नाही, तर तुम्हाला अर्थ समजेल, अन्यथा समजणार नाही. लक्षात घ्या, हे जनरल सायन्स बुक आपलं, आणि त्याच्यातला हा पहिला लेसन पा. लिव्हिंग वर्ल्ड थोडासा सुरुवात करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपणाला खरं म्हणजे शब्द कसे पाठ करायला पाहिजे, शब्द पाठ केल्याशिवाय समजणार नाही. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड आणि मायक्रोबचे क्लासिफिकेशन. तर आपण, आपल्याला माहीत आहे की आपल्याला बायोडायव्हर्सिटी नीड द क्लासिफिकेशन. आपल्याकडे जी जैवविविधता जी आहे, भरपूर असे जीव आहेत, त्या जीवामुळे भरपूर वेगळ्या प्रकारचे क्वालिटीचे स्पेसिसचे वेगवेगळे जीव आहेत, त्यामुळे आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करण्याची गरज लागते. लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू द जॉग्राफिक रिजन, फूड इंजेशन, डिफेन्स एक्सेट्रा. मागल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे की या या प्राण्यांचं जे काही अडॉप्शन असतं, अडॉप्शन म्हणजे त्यांचं त्या परिसरामध्ये राहण्यासाठी त्यांनी स्वीकारलेलं ते जे काही एन्व्हायरमेंट असतं, हां, त्याला आपण अडॉप्शन असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळे प्राणी राहतात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्राणी राहतात ते काय उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा किंवा तिकडे हिमालयामध्ये राहू शकणार नाहीत, किंवा तिकडचे प्राणी इकडे आणले तर ते राहू शकणार, ह्याला अडॉप्शन म्हणायचं. म्हणजे त्यांनी ते, त्यांना त्या एन्व्हायरमेंटप्रमाणे त्यांनी ते स्वीकारले आणि ते व्यवस्थित तिथं राहत आहेत, म्हणजे त्यांच्या शरीराची आज जडणघडण झालेली आहे. आलं का लक्षात, की जसं मगाशी जसं आपण मासा, मासा पाण्यात राहण्यासाठी असतो, त्यांना गिल्स असतं, मग पाण्यात राहण्यासाठी त्याचं ते अडॉप्शन झालं ना. किंवा पेगविन, पेगविनच्या शरीरावर भरपूर असे पीस असतात, केस असतात, ते तिथं कुठं तर तुमच्या अंटार्क्टिकावर राहण्यासाठी त्यांचं ते अडॉप्शन आहे. लक्षात घ्या, पक्षी हे साधारणपणे हवेत उडण्यासाठी त्यांच्या शरीराची जी काही जडणघडण, त्याला अडॉप्शन म्हणायचं, म्हणजे त्यांनी ते, त्यांना ते अंगीकृत झालेलं आहे किंवा ते तशा प्रकार त्यांच्या शरीराची जडणघडण झालेलं आहे. किंवा वाळवंटात राहण्यासाठी राहणाऱ्या प्राण्यांची त्या प्रकारची शरीराची जडणघडण झालेली आहे, अशा प्रकारे ह्याला आपण अडॉप्शन म्हणतो. मग जॉग्राफिकल रिजन, मग जॉग्राफिकल रिजन म्हणजे काही जंगलामध्ये राहतात, काही पाण्यामध्ये राहतात, काही जमिनीवर राहतात, काही झाडावर राहतात, असे वेगवेगळे जे आहेत ते जॉग्राफिकल रिजन. काही पर्वतांमध्ये राहतात, असे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला जॉग्राफिकल रिजन म्हणायचं. फूड इंजेशन म्हणजे अन्न खाण्याची पद्धत जी आहे त्यामध्येही फरक. फूड इंजेशन मीन्स त्या अन्नपदार्थ खाण्याची जी प्रक्रिया जी आहे त्याचाही फरक परिणाम होत असतो त्यांच्या शरीरात, त्याच्या त्यांच्या जलजीवनावर. म्हणजे ते त्यांचं खाद्यपदार्थ म्हणजे वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळं. डिफेन्सेस
मग त्यांना काही जंगलात राहणाऱ्या प्राण्यांनी आपण राहतो अशा शहरामध्ये राहून चालेल का? नाही, त्यांना डिफेन्स होणार नाही, त्यांचा बचाव होणार नाही. म्हणजे ज्या प्रकारे किंवा आपण जंगला शहरामध्ये राहतो त्याने आपण जंगलामध्ये किंवा खेडेगामध्ये जाऊन राहणे ही आपल्या शरीर आपल्याला जमणार नाही. विथ व्हाईल अडॉप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्व्ड इन द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसिस अकॉर्डिंग टू द 2011 जनगणनेनुसार प्राण्यांची पक्ष्यांची गणना जी केली अराउंड 87 मिलियन स्पेसीज 87 मिलियन जाती या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे असतात आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग द लँड अँड सी म्हणजे समुद्रात राहणारे पाण्यात राहणारे आणि जमिनीवर राहणारे मिळून 87 मिलियन एवढे प्राणी आपल्या जमिनीवर आहेत किंवा पाण्यामध्ये जमिनीमध्ये आहेत. आता 87 मिलियन प्राण्यांची वैशिष्ट्ये राहण्याचे प्रदेश सवयी ही शरीराचा आकार त्यांच्या मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहाव्यात. मग टू स्टडी सच अ फास्ट मॅनर नंबर इट वॉज द इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स आणि म्हणून त्यांना ग्रुप्समध्ये रूप डिवाइड म्हणजे का क्लासिफिकेशनची गरज बसली वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळी वैशिष्ट्येच लक्षात ठेवता यावेत म्हणून क्लासिफिकेशनची गरज झाली. सो ग्रुप्स आर अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे हे ग्रुप्स आणि सबग्रुप्स म्हणजे त्याचे गट आणि उपगट कशासाठी केले गेले तर त्यांचे सिमिलर त्यांचे साम्य त्यांच्यात काय आहे त्यांच्या डिफरन्सेस काय आहे अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे समजण्यासाठी. धीस प्रोसेस इज डिवायडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड बायोलॉजिकल क्लासिफिकेशन यालाच आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं. रॉबर्ट हार्डिंग फिटाकर 1920 to 1980 वॉज अन अमेरिकन इकॉलॉजिस्ट एक पर्यावरण शास्त्रज्ञ होता. इन 1969 ही डिवायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन टू फाईव्ह त्यानं 1969 त्यानं या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे 5 भागात विभाजन केलेलं आहे. आता हे महत्त्वाचा पाठ इथून चालू होतं. हे सगळी मागच्या वर्षीची उजळणी होती. फॉर दिस क्लासिफिकेशन व्हिटाकर कन्सिडर्ड फॉलोईंग क्रायटेरिया कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ सेल स्ट्रक्चर त्यानं काय 5 पार्ट करून ठेवायचे त्यानं ह्याचे त्याचे जे काही क्लासिफिकेशन व्हिटाकरचं क्लासिफिकेशन कोणत्या आधारे झालं तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ सेल स्ट्रक्चर पेशीचं जे काही स्ट्रक्चर आहे रचना आहे त्याच्यात गुंतागुंतीच्या जी काही प्रोसेस होती गुंतागुंत होती ना त्याच्यात कॉम्प्लेक्सिटी शब्द इथे आलेला आहे. आता कॉम्प्लेक्सिटी शब्दाचा अर्थ तुम्हाला समजतर हे अर्थ समजणार आहे म्हणून मी एवढंच घेणार आहे लक्षात घ्या उद्या ते शब्द पाठ करून ठेवायचे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक प्रोकॅरियोटिकचा अर्थ दिलाय तिथं विमा ज्याच्यात ज्या लॅक ऑफ द मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लिया आहे म्हणजे त्या न्यूक्लियसच्या बाहेरून आवरण नसते पेशी पटल नसते लक्षात पेशी आवरण नसते आणि युकॅरियोटिक म्हणजे त्या न्यूक्लियसच्या बाहेर आवरण असते असे दोन भाग केले पेशी आवरण न्यूक्लियसला पेशी आवरण असणे न्यूक्लियसला आवरण नसणे. न्यूक्लियस म्हणजे केंद्र केंद्रकाला आवरण असणे नसणे केंद्रकाला आवरण असणे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम त्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणजे एक पेशी आणि बहुपेशी असं रूपांतर केलं. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे पोषणाचा प्रकार प्लांट्समध्ये ॲटोट्रॉफिक प्लांट हे नेहमी ॲटोट्रॉपिक स्वयंपोषी सगळे शब्द तिथं आलेले आहेत पहा ते तुम्हाला समजतील. फोटोसिंथेसिस ॲटोट्रॉपिक